चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटापट पत या व्हिडिओला लाईक करायचं आहे पटापट पत व्हिडिओला लाईक करा सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी खुशखबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन जी आर आलेला आहे आणि सर्वात मोठी खुशखबर आहे आता तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं काहीच उरलेलं नाही सर्व क्लिअर झालेलं आहे आणि महत्त्वपूर्ण नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा नवीन जी आर आलेला आहे या जी आरमध्ये काय महत्त्वाची माहिती आहे ती सर्व माहिती आपण बघणार आहोत चला मी व्हिडिओला सुरुवात करतो आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा पटापट व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि महत्त्वाचं यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आता तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही फोटो संदर्भात असो किंवा कशा संदर्भात असू सर्व क्लिअर झालेलं आहे मित्रांनो बघा व्हिडिओ थोडा लांब होणार आहे परंतु नीटपणे समजून घ्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे तेव्हाच तुम्हाला ही माहिती समजेल बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाकडून हा जी आर आहे महिला बाल व बालविकास विभाग दिनांक तुम्ही बघू शकता बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर आलेला आहे यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते निर्णय आपण बघणार आहोत हे पहा सर्वप्रथम कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे कुटुंबाची जी व्याख्या आहे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या काय आहे ते बघा कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले आणि मुली ओके हा कुटुंबाचा अर्थ आहे किंवा व्याख्या आहे म्हणजे पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले आणि मुली आलं लक्षात तर हा कुटुंबची मित्रांनो ही व्याख्या आहे अर्थ आहे आता आपण यामध्ये संपूर्ण जे बदल आहेत ते बघणार आहोत म्हणजे काय नवीन निर्णय आहेत ते बघणार आहोत कुटुंबची व्याख्या मागच्या वेळी जी आरमध्ये देण्यात आली नव्हती तर आता त्यांनी हे जी आरमध्ये व्याख्या दिलेल्या आहे बघा दोन नंबरचा इथे बदल किंवा नवीन निर्णय आपण बघू शकतो तर काय म्हटलेलं आहे हे बघा तुम्हाला ही माहिती समजून घेणं खूप गरजेचं आहे हे बघा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही आता नवविवाह जेव्हा एखादा मुलीचा होतो तेव्हा ते रेशन कार्डवर त्या महिलेचं नाव लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा तर नवविवाह जरी महिला असेल नवविवाह ओके नवविवाह जी महिला असेल तर त्या महिलेंच्या जागी पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून चालणार आहे फक्त विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आलं लक्षात बघा हा सर्वात मोठा डाऊट त्यांनी क्लिअर केलेला आहे आणि एक सर्वात मोठी समस्या त्यांनी क्लिअर केलेली आहे तर यासाठी सर्वांनी लाईक करा चला पुढील अपडेट बघू आपण पुढील निर्णय काय आहे आता महत्त्वाची माहिती आहे बरं तर सर्व माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे कारण त्यांच्यासाठी हा चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे बघा परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे बघा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येत येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे बघ आता परराज्य आहे सपोज एम पीची मुलगी आहे आणि त्या मुलीचं लग्न महाराष्ट्राच्या मुलासोबत झालेलं आहे राईट एम पीची मुलगी आहे आणि महाराष्ट्राच्या मुलासोबत तिचं लग्न झालेलं आहे तर मग परराज्यात जन्म झालेल्या महिलांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे तर बघा अशा महिलांजवळ महाराष्ट्राचं वास्तव्यास असेल तर अधिवास नसेल तर अशा महिलांसाठी काय आहे की ज्या पुरुषाबरोबर त्या महिलेचा विवाह झालेला आहे ज्या मुलीचा विवाह झालेला आहे तर बघा त्यांच्या बाबतीत निर्णय काय आहे तर त्यांचं पतीचं लागणार आहे ओके त्या महिलेचा पतीचं काय लागणार आहे जन्म दाखला लागू शकतो किंवा शाळा सोडल्याचा दाख दाखला असेल ते पण चालेल किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तसेच पंधरा वर्षपूर्वीचं रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड झालं सिंपल तर परराज्य जन्म झालेल्या महिलांनी काही टेंशन टेन्शन घ्यायचं नाही त्यांच्याबद्दल हा निर्णय झालेला आहे तुमच्या पतीचं डॉक्युमेंट्स लागणार आहेत झालं क्लिअर चला पुढील बघू आपण आता तर खूप महत्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहेत आता हा निर्णय पण खूप दमदार आहे बरं हा बघा हा निर्णय खूप दमदार आहे हा चौथा निर्णय बघा काय म्हटलं आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे जे पोस्टाचं बँक खातं आहे ते देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे पोस्टाचं जरी इथे बँक खातं ग्राह्य धरण्यात येत आहे म्हणजे याचा अर्थ आहे सर्वच बँक खातं चालणार आहे म्हणजे तुमच्याजवळ जे पण बँक असेल ओके okay, जे पण अकाउंट नंबर असेल कोणत्याही बँकाचा असेल तर तो चालणार आहे ओके okay, ही समस्या पण दूर करून टाकणार तर हे अकाउंट चालेल का सर ते अकाउंट चालेल का सर असं कुठलंही तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही तर तुम्हाला आता कोणतंही बँक खातं चालणार आहे पोस्टाचं चा पण चालणार आहे आलं लक्षात चला पुढील अपडेट बघू आपण पाच तर योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची ग्राह्य धरण्यात यावे आता बघा जेव्हा ऑफलाईन महिला अर्ज भरतात अंगणवाडीत किंवा कुठे अर्ज देत आहेत तर ऑफलाईन भरून देत आहेत मग ते पुन्हा ऑनलाईन केली जातात तेव्हा ओके मग जेव्हा तिथे महिलेचा फोटो असेल तर तो का काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा म्हणजे जो फोटो तुम्ही तिथे चिपकवलेला असेल अर्ज भरताना ऑफलाईन तो फोटो तिथून फोटो काढून तो ऑनलाईन केला जाईल तर काही टेन्शन आहे तसं देखील होणार आहे आता म्हणजे त्याबद्दल पण हा निर्णय घेण्यात आला आहे सिम्पल भाषेत तुम्हाला सांगतो जो तुम्ही तुमच्या अर्जावर फोटो चिपकवलेला आहे तोच फोटो चालणार नाही चालणार आहे म्हणजे पहिले कसं होत होतं कारण महिला लागत होती डायरेक्ट कारण त्यांचा ऑनलाईन फोटो घेतला जात होता परंतु आता तसं नाही तुमचा जो फोटो आहे ऑफलाईन अर्जावरती फोटो तोच फोटो ऑनलाईन करायचा आहे मग ते टेन्शन पण ती भानगड पण मिटून गेलेलं आहे तर खूप महत्वाचा निर्णय आहे हा पण तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा बघा खाली सबस्क्राईब नाव असेल त्यावरती क्लिक करा कारण माहिती तुमच्यासाठी खूप दमदार आहे चला पुढील अपडेट बघणार आहोत आपण पुढील निर्णय काय आहे नंबर सहा बघणार आहोत आपण आता तर ही जी माहिती आहे ही माहिती काय सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू यल एम यांचे समूह संघटन वगैरे कक्ष काय म्हणलं आहे आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे ठीक आहे सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत की अर्ज भरून घ्या म्हणून सातवा मुद्दा बघा सातवा मुद्दा पण त्याच्याशीच रिलेटेड आहे म्हणजे या ठिकाणी जरी तुमचे पहिले हे येत असेल म्हणजे योजनामधील तुमची योजना असेल पहिली तर जे लाभार्थी माझे मुख्यमंत्री मंत्री सॉरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्या त्यांचा डा डेटा जो आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व आधार वगैरे पूर्वेशी झालेले असल्यानेच सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री लाडकेबन योजनेचा थेट लाभ देण्यात यावा हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा ठीक आहे तर हे बघा हे कोणासाठी आहे पी एम किसान ओके यांच्यासाठी आहे मित्रांनो हे ते पण इथे लाभ घेऊ शकता त्यांच्या संदर्भात ही अपडेट आहे ओके म्हणजे काय म्हटलं आहे ते की थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा म्हणजे जरी लाभ द्यायचा तर मग तो अर्ज भरून घ्यावा ठीक आहे हे पण महत्त्वाचं होतं त्यानंतर पुढील बघणार होतो आपण आता पुढील आठवा मुद्दा आपण बघूया गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाटी अंगणवाडी सेविका अशा सेविका अशा सेविका ग्राम रोजगार सेवक अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी बघा ग्राम ग्रामस्तरीय जी समिती आहे ती स्थापन करण्यात यावी अशा सूचना देखील आहेत सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीचे सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करण्यात यावी ऑफलाईन सॉरी ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थी नोंदणी करून घ्यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्यकच हो आहे यामध्ये जेवढी पण ही माहिती दिलेलं आहे ना यामध्ये नवीन मुद्दे तर अर्ज भरून घ्या पटापट या महिलांचे अर्ज भरून घ्या एवढंच आहे जास्त यामध्ये दिमाग मारे लावण्याचं काही टेन्शन नाही जास्त डोकं लावू नका इथे फक्त एवढं आहे की सर्वांचे अर्ज भरून टाका जे जे क्रायटेरियामध्ये बसत आहे त्यांचे सर्वांचे अर्ज भरून टाका असे इथे हे दिले जात आहे आदेश देण्यात येत आहे आणि म्हणजे नवीन समिती नवीन जी समिती आहे ती स्थापन करा त्यानुसार तुम्ही एक ग्रुप करून अशा महिलांना हे प्रोत्साहन द्या किंवा महिलांना मदत करा असं वगैरे यासाठी हे प्रयत्न चालू आहेत पुढे बघणार आहोत आपण आता नववा मुद्दा बघणार आहोत ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी बघा ही महत्त्वाची माहिती आहे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे म्हणजे जे काही याद्या वगैरे आहेत ते यादींचं वाचन करावे कोणत्या ना महिलांचं नाव आलं कोणत्या महिलांचं नावमध्ये चूक आहे किंवा फॉर्म भरताना मिस्टेक झालेला आहे त्रुटी झाली असेल तर पुन्हा त्यांना ते त्रुटी सुधारून परत त्यांना ते, ते माहिती द्यायची आहे पुढे बघा तसेच सदर यादी ग्रामपंचायत अंगणवाडी केंद्र इथे प्रसिद्ध करण्यात यावी म्हणजे ज्या याद्या असणार आहेत त्या अंगणवाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळतील सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकते प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच बघा डुप्लिकेशन टाळण्यात यावी म्हणजे जे काही इथे डुप्लिकेशन जोडले जातात ते पण इथून कट करावे म्हणजे पूर्ण देखरेख करावी हे सर्व आदेश आहेत मित्रांनो त्यानंतर इथे बघा तालुका स्तरीय समितीऐवजी वार्ड सम स्तरीय समिती गठीत करण्यात यावी दहावा मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात यावी यासाठी ओके तर असे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात यावी म्हणजे समिती ज्या आहेत ते संपूर्ण हे हेल्प करणार आहेत फॉर्म भरण्यासाठी त्यामुळे या समिती वगैरे स्थापन करण्यात येत आहेत त्यानंतर अकरावा मुद्दा आपण बघणार आहोत तालुका वार्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थींची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीचे तालुकास्तरीय समितीवर देखरेख व सहनियंत्रण ठेवण्यात यावे त्यानंतर बारावा मुद्दा आपण बघू शकतो इथे जे फॉर्म तुमचे भरून घेतील त्यांना पन्नास रुपये वगैरे ते फीज मिळणार आहे त्यांच्याबद्दल आहे आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही आपल्यासाठी जे जे महत्त्वाचे मुद्दे ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे सदर शासन निर्णय वगैरे इथे दिलेला आहे ठीक आहे अशा प्रकारे हा नवीन जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेला आहे जे महत्त्वाचे मुद्दे ते आपल्यासाठी मित्रांनो हे बघा तर जे पण महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते हे पहिले मुद्दे होते नवविवाहित महिलांबद्दल महत्त्वाचे निर्णय आहेत परराज्यात जन्म झालेल्या महिलांबद्दबद्दल हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत म्हणजे त्यांच्या पतीच्या नावाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत पोस्टातील खाते पण चालणार आहे फोटो वगैरे याबद्दल समस्या दूर केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हा बारा जुलै रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन जी आर आला होता काही नवीन सुधारणा आणि काही नवीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मी सांगितलेलं आहे पुन्हा हा व्हिडिओ व्यवस्थित बघू शकता तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल म्हणजे काहीच टेन्शन उरलेलं नाही आता तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही सर्व तुमचं होऊन जाणार आहे त्यामुळे आता तुम्ही बिंदास राहा सर्व टेन्शन दूर करून टाका कारण आपल्या माता बहिणी खूप टेन्शन घेत होत्या फायनली त्यांचं शासनामार्फत हे संपूर्ण टेन्शन दूर झालेलं आहे तर सर्वांचं धन्यवाद ज्यांनी हा निर्णय घेतला आहे कारण हळूहळूपणे सर्व यामध्ये बदल होत आहेत हळूहळूपणे नवनवीन निर्णय घेतले जात आहेत जी काही कागदपत्रांची मर्यादा आहे ती पूर्णपणे कमी होत आहेत म्हणजे एक चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत आणि या योजनेमध्ये या स्कीममध्ये सर्व माता बहिणींना लाभ मिळणार आहे आणि सर्व माता बहिणींना लाभ मिळायला पाहिजे यासाठी सर्व मित्रांनो जे काही क्रायटेरिया आहे तो कमी केला जात आहे तर चांगली बात आहे चांगले निर्णय घेतले जात आहेत आणि लवकरच काही ना काही अजून यामध्ये बदल होऊ शकतात जरी काही तांत्रिक अडचणी आल्यात तर ओके तर आता तुम्ही बिंदास राहा तुम्हाला कागदपत्र हे कागदपत्र नाही ते कागदपत्र नाही असं टेन्शन ते लेण्या घेण्याची जे काही गरज आहे तर ते देण्याची पण गरज नाही घेण्याची पण गरज नाही असं शासनाने बरोबर केलेलं आहे तुम्हाला आता कुठलेच टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्ही फक्त आता बिंदास राहा तुमचे पैसे शंभर टक्के फक्त तुम्ही फॉर्म भरून टाका पेंडिंगमध्ये फॉर्म असेल तर तुम्हाला तिथे सोळा तारखेला समजून जाईल सोळा तारखेला यादी आल्यावर तुमचं फॉर्म तिथे यादीमध्ये समजून जाईल मग तुम्हाला पंधराशे रुपये पुढील महिन्यात मिळतील ओके तर, तर वो वो ला 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 हा एक नवीन जेअर होता जेअरबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण लहान किंवा मोठी अपडेट येत आहे सर्व टी बी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद